आरसा नसता तर आजच्या युगात माणसाला ज्या गोष्टी अनिवार्य वाटतात त्यापैकी एक म्हणजे आरसा. घरातून बाहेर पडताना लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकजण आरशात डोकावल्याशिवाय राहत नाही. शहरातून कचेऱ्यात काम करणाऱ्या तसेच कॉलेजात शिकणाऱ्या मुलींच्या पर्समध्ये आरसा आढळतोच. रस्त्यावरून जाणारा कॉलेज युवक एखाद्या मोटारच्या आरशात डोकावून आपले केस ठाकठीक असल्याची खातरजमा करून घेतो. सांगायचा हेतू काय की प्रत्येकाला आपली छबी वारंवार पाहण्याची हौस असते आणि त्यामुळे आरसा ही आज आवश्यक गोष्ट झाली आहे. हा आरसा माणसानेच शोधून काढला. त्यापूर्वी तो काय करत असेल? फार तर पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहत असेल. इतर जणांना पाहणारा माणूस स्वतःला मात्र पाहू शकत नसेल. आरसा नसता तर माणसाची मोठी गैरसोय झाली असती. स्वतःचे रंगरूप माणूस जाणू शकला नसता आणि मग स्वतःचीच तोंड ओळख त्याला पटली नसती. आपल्या जीवनातील विविध प्रसंगी आपली छबी आपण पाहावी असे माणसाला वाटत असते आणि मग नकळत तो आरशाकडे जातो. परीक्षेत आपणाला लाभलेल्या यशाचा आनंद आपल्याला आरसा दाखवतो. आपल्या आवडत्या माणसाची दीर्घकाळानंतर झालेली आतुरतेची भेट आरसा खुलवतो आणि एखाद्या दुःखद प्रसंगी सगळ्यांच्या नजरा चुकून आपल्या डोळ्यांनी गाळलेले अश्रू हाच आरसा टिपून घेतो. आरसा हा माणसाचा फार जवळचा मित्र आहे. आरसा नसेल तर कदाचित माणसामाणसातील सहकार्य वाढेल, कारण आपल्या कपाळावरील टिकली नीट लागली आहे ना हे ठरवण्यासाठी सासूबाईंना सुनेलाच विचारावे लागेल. आजोबा नातवाला मदत करतील आणि नातू आजोबांना. आरशाला संस्कृतमध्ये आदर्श म्हणतात. रूप जसे असेल तसेच आरसा दाखवतो. तो कुरूपाला सुंदर बनवू शकत नाही, म्हणजे आरसा हा प्रामाणिकपणाचा आदर्श आहे. म्हणून तर आपण आरशाची उपमा देऊन म्हणतो, त्याचे मन आरशासारखे नितळ आहे. आरसा नसता तर सुंदर माणसांना आपल्या सौंदर्याची अवास्तव जाणीव झाली नसती आणि त्यामुळे कुरूप माणसांना वाईट वाटले नसते. आरसा नसता तर कुरूप स्त्रियांना आपल्या कुरूपतेची जाणीव झाली नसती. हलवायाची दुकाने, सोनाराची दुकाने आणि अशा अनेक ठिकाणी आरसे मोठी कामगिरी बजावतात. आरसा नसता तर अनेक ठिकाणी सजावटीचे काम अपूर्ण राहिले असते. अनेक वैज्ञानिक प्रयोगात आरशाला स्थान असते. आरसा नसेल तर ते प्रयोग अपूर्ण राहतील. अंतर्गोल, भिंग, बहिर्गोल, भिंग असलेले आरसे माणसांना हसवतात व ते मोटारींनाही उपयोगी पडतात. गावातील जत्रात आरशांना महत्त्वाचे स्थान असते. आरसा नसेल तर ही सारी गंमत हरवून जाईल. तेव्हा असा हा बहुगुणी आरसा हवा आणि हवाच.